एकदा तरी अरे सुखा एकदा तरी अरे सुखा माझी या घरावरून जा एकदा तरी अरे सुखा माझी या घरावरून जा का खळाळ ते कवितेला म्हणलेले का खळाळ ते संतरी लेखनी तुम्ही झरून जा नमस्कार मित्रांनो कविता जगणारी माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजच्या या नवीन भागामध्ये आपल्याला एक असे पाहुणे लाभलेले आहेत ला जे पत्रकार आहेत आणि उत्तम गझलकार देखील आहेत गझल म्हणजे प्रेमाचा विषय म्हणजे गझल त्यानंतर दारूची नशा म्हणजे गझल हे जे आपण आत्तापर्यंत ऐकून आलेलो होतो किंवा ऐकत आलेलो आहोत तर याला छेद देऊन गजलसुद्धा आध्यात्मिक असते गझलसुद्धा सात्विक असते हे महाराष्ट्राच्या मनामनात रुजवण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे महाराष्ट्राचे आता सगळ्यात छान असे गझलकार श्री प्रदीप निपाडकर सर सर मनपूर्वक स्वागत आपल्या या कार्यक्रमा सर तुम्हाला सांगायला आवडेल की या कार्यक्रमाची संकल्पना आपण एक सव्वा वर्षापूर्वी सुरू केली आणि ज्यावेळी आपला पहिला भाग झाला त्यावेळी जा पहिल्या भागामध्येच तुमचं नाव निघालेलं होतं आणि तुमचं नाव या व्यक्तीने काढलेलं अशा कलंदर व्यक्तीने काढलेलं की जो कलंदर व्यक्ती तर आहेच आहे त्याचबरोबर उत्तम कविता जगणारा माणूस आहे ते म्हणजे ॲडव्होकेट विजय कुराडे सर तर यांच्या तोंडून तुमची गजल आम्ही ऐकलेली होती पहिल्याच भागामध्ये आणि तेव्हापासून आम्हाला अशी इच्छा होती की निफाडकर सरांना आम्हाला कधी ऐकायला मिळेल आणि तो दिवस आज कुराडे सरांमुळेच आम्हाला लाभला तर आता मला तुम्हाला सुरुवातीलाच विचारायला आवडेल की तुम्ही पत्रकार तर आहातच आहात आणि त्याबरोबर तुम्ही उत्तम गजलकार आहात तर आता पहिलं प्रेम हे पत्रकारिता की गझल गजल क्या वाट आणि पहिलं प्रेम गजलचं माझ्यावर बसलं माझ माझं तिच्यावर नाही तिचं माझ्यावर बसलं ती कसं हां कारण गझल माझ्याकडे आली ना बरोबर नाहीतर का कवीकडे कवी, कवी त्या येणं हे महत्वाचं असतं बरोबर बरोबर आणि कविता तर मी लहानपणापासून लिहित होतो म्हणजे मला आठवतं ते अगदी आठवीपासनं मी लिहित होतो आणि दहावीमध्ये गझल मला सुचायला लागली गजल लिहू लागलो मी बरोबर त्यामुळे गझल ही वा पण आता मी सुरुवातीला तुमची ओळख करून देताना म्हटलं की गझल म्हणजे एक प्रेमाचा विषय किंवा गझल म्हणजे एक फक्त दारू पिणाऱ्यांच्या लोक तोंडातून तुं, येणारा विषय किंवा त्यांच्या तोंडातून तुं, येणारी कविता म्हणजेच गजल त्याला तुम्ही छेद देऊन गझल ही आध्यात्मिक पण असते गझल ही सात्विक सुद्धा असते गझल ही कौटुंबिक सुद्धा असते तर त्याला कशा पद्धतीनं रूप दिलं नाही त्याचं कारण असं आहे की गजलेबद्दलचे गैरसमज आहेत की गजल दारू ही दारूवर लिहायची असते प्रेमावर लिहायची असते अलीकडे आणखीन एक गझलचा गैरसमज वाढलाय तो म्हणजे दारू पितच ऐकायची असते बरोबर पण तसं नाही आहे तसं नाही आहे गजल ही एक सशक्त असा हा प्रकार आहे आणि तो सगळे गझलमध्ये एव्हरीथिंग अंडर दी सन जेवढे काही विषय येतात किंवा सनच्या पलीकडे जे आहे सो ते सगळे विषय गझलेमध्ये येतात आणि आता हे खरं असं म्हणणं बरोबर नाही आहे की मी आध्यात्मिककडे नेलं किंवा मी सात्विकतेकडे नेलं ते करून घेणारा असतो तो त्याने करून घेतलं एवढंच आहे त्यातलं पण एक आहे की सुरेश भटांना खूप शिष्य मिळाले आणि सुरेश भटांच्या वाटचा म्हणजे त्यांच्या वाटेवरनं जाणारे भरपूर मायासारखे आहेत पण का कोणाशी फार लवकर मला हे कळलं की आपल्या सुरेश भटांसारखी गजल नाही लिहायची बरोबर ते जरी आपले गुरु असले त्यांचं हृदय स्थान आहे आदराचं स्थान आहे ते सगळं आहे पण आपल्याला आपली वाट निवडायला पाहिजे आणि कदाचित त्यामुळे असेल की ती सात्विक धार्मिक आध्यात्मिक काय असेल ती झाली अगदी मग सुरेश भटांसोबतची पहिली ओळख हो कधी झाली तुमची ही झाली एकोणीसशे ब्याऐंशी साली अनिल कांबळे हा सुरेश भटांचा पहिला शिष्य आणि त्याला त्यांनी एक पत्र पाठवलं होतं बरं की पुण्यात कुणाच्यामध्ये मध्ये दम असेल पत्र असंच होतं ते हा कुणाच्यात दम असेल तर मी सांगतो त्या ओळीवर गजल लिहून दाखवा आणि ती ओळ अशी होती हा वसंत आवरून जा आता वरवर पात्र तुम्हाला असं काही वाटणार नाही की काय ओळ आहे हा वसंत आवरून जा एवढीच ओळ आहे बाकी काय त्यात काय विशेष आहे बरोबर पण त्यामध्ये विशेष असं आहे की ह्यातल्या ह्या ओळीतला प्रत्येक अक्षर हे दीर्घ आणि आहे हा व संत आु न जा अवघड आहे बरोबर आता एवढं असलं तरी अवघड नाही आणखीन पुढे अवघड म्हणजे ते नऊच अक्षर आहेत बरोबर नऊ अक्षरांमध्ये पुन्हा हा ही जे नऊ अक्षर आहेत हा व संत आव न जा यातलं जा रदीप म्हणजे ज्याला यमक म्हणतो ते येणारच आहे बरोबर ऋण काफी आहे त्यामुळे ते अंत्ययमक आणि ते उपांत्य यमक त्याला मराठीत म्हणू ते येणारच आहे तुम्हाला सहा अक्षरांमध्ये खेळ खेळायचा त्यामुळे ते अवघड होतं आणि त्यांनी लिहिलं होतं की असं आणि अनिल कांबळेने मला ते पत्र दाखवलं की हे बघ असं भटांचं मला आज पत्र आलेलं आहे तर म्हटलं वा छान आहे म्हटलं एवढं छान आहे तो म्हणलं छान आहे नाही अवघड आहे फार म्हणलं अवघड असले तरी आवडली मला म्हटलं बरोबर मग असं झालं आणि मी घरी जाय गेलो तर जाता जाता दोन शेर माझ्या डोक्यात आले तर मी ते दोन शेर सांगतो मला ऐकलं ते नंतर मग मी पुढे घरी गेलो आणि त्या नशेमध्ये एका मी रात्रीतनं पन्नास शेर लिहिले हो आणि ते पन्नास शेर आजही माझ्याकडे आहेत आणि त्या पन्नास शेरांचं मी घेऊन दुसऱ्या दिवशी अनिल कांबळेला भेटलो म्हणलंय बघ मी रात्री अशा अशी शेर लिहिले ऐकल्यावर तो एकदम हे झाला की अरे एवढे शेर वगैरे हा आणि तेवढंच आहे मी प्रत्येक गजलचे पन्नास शेर लिहिलेले नाही आहेत म्हणजे लिहितो मी अनेक पण एवढे नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही ते कदाचित ती चॅलेंज मला असं डोक्यात बसलं की पुण्यातल्या लोकांना आहे का वगैरे असं असेल जरा काहीतरी एक असेल आणि ते लिहिल्यानंतर मग तो म्हटला अरे भटांना पाठवू गजल म्हटलं माझी कुठे ओळख आहे आणि मला त्यांचा पत्ताही माहिती नाही तो म्हटलं काय नाही सुरेश भट नागपूर एवढ्यावर पत्र जातो त्यांना तुला पाहिजे असेल तर रामकृष्ण मठाजवळ धंतोली हे ॲड कर नाही लक्षात राहिलं तरी चालेल नागपूर जेव्हा जाईल पाठवून दे त्यांना म्हणे पाठवून देऊ आपल्याला काय पाठवून देऊ आणि मग मी पाठवले की हो अनिल कांबळेला तुम्ही असं पत्र लिहिलं त्यावरनं मला सुचली मी पाठवतो आहे तर त्यांचं पत्र आलं ते माझ्याकडे आहे जपून ते पत्र असं होतं पोस्टकार्डावर चार ओळी होत्या श्री निफाडकर आपण मला अमुक तारखेला पुण्यात मी येणार आहे तेव्हा सकाळी नऊ वाजता भेटावे वा। तर मी गेलो त्यांना पुण्यात त्यांच्या सासूरवाडीलाच ते उतरले होते पंथाचा गोट म्हणून आहे तिथं उतरायचे तर मी गेलो तर असं दारातनं मी असं डोकवून बघितलं तर ते तिथं काय एक गझल लिहित होते त्या जरा गजलेच्या मूडमध्ये होते समोर एकजण बसला होता आणि ते असे डोळे मिटून गझल ते गुणगुणायचे आणि ते चाललं होतं त्यांचं आता मला हा प्रश्न पडला की आपण डोकावलो आणि ते जर चिडले तर एवढा मोठा गझलकार आहे एवढा मोठा कवी आहे आणि तो जर म्हटलं की नाही कशाला डिस्टर्ब केलं माझी चांगली गझल चालली होती तर त्यामुळे जावं का नाही हा भीतीत मी आपला बरोबर आता काय करावं असं चाललं होतं आणि त्यांचं एकदा नजरेनजर आमची दोघांची झाली आणि ते म्हणाले आणलं का चहा मला काही कळायला नाही म्हटलं चहा कुठला नाही म्हटलं नाही गझल घेऊन आलो आहे गजल गजल मनला हो। मनला ते गजल घेणार म्हणजे काय येई इकडं म्हणे बस इथं काय गझल काय म्हटलं अहो मी प्रदीप लिपण काय तू म्हटलं हो म्हटलं मी पुरावा आणलाय तुमचं पत्र आल्याचा त्यांना पत्र दाखवलं ते म्हटले म्हणे ठीक आहे वडिलांना पत्र आलं तू घेऊन आला असेल तो भाग वेगळा पण तू गझल लिहिली आहे कशावरनं मला डोक्यात सणक आली म्हटलं असेल मोठा कवी वगैरे जाऊ दे आपण काय म्हटलं तुम्हाला सगळे शेर म्हणून दाखवू का आत्ता तोंडपाटेल ते म्हणले काय बोलतो आम्ही सुरुवात केली आणि ते सुरवात केलं ते पाच सहा शेर झाले ते उठले ते लंगडाचे ते पोलिओ होतं उठले आणि पाठीवर थाप पडले की अरे बाप म्हणजे लिहिले आणि मग मी त्यांचा लाडकाच झालो तो भाग तर पण मग ती त्यात ते मी असं त्यांना ऐकवत होतो ते मतला मी दोन तीन शेर घेतले ऐकत होतो तुम्हाला म्हणजे ती मजा येईल की काय होतं की पाही जे तसे न जा पाहिजे तसे न जा हाक मार वा न जा पाहिजे तसे न जा हाक मार वा न जा हा असाच बोलणार मी हा असाच बोलणार मी तू अशीच बावरून जा हा असाच बोलणार मी तू अशीच बावरून जा एक फूल वाट पाहते एक फूल वाट पाहते पाकळ्यांमध्ये शिरून जा wow. पाकळ्यांमध्ये शिरून जा आणि त्या त्या दिवशी मला सुचलेला जो पहिला शिर होता तो असा होता एकदा तरी अरे सुखा एकदा तरी अरे सुखा एकदा तरी अरे सुखा माझी या घरावरून जा <laughs> एकदा तरी अरे सुखा माझी या घरावरून जा का खळाळ ते संतरी कवितेला आहे का खळाळ ते अंतरी? लेखनी तुनी झरू न जा लेखनी तुनी झरू न जा आणि रोखला अजून प्राण मी रोखला अजून प्राण मी मोकळे मला न जावा पाहिजे तसे आता बरे आहेत पण ते ऐकून खूप छान खूप छान हे ये, नहा वसंत ये नहा वसंत न वसंत नेहमी ये न वसंत नेहमी एकदाच मोहरून जा तिची ओळ तुम्हाला दिलेली होती आणि त्या हो। ओळीवरती करायला सांगितलेली वसंतातली जी ओळ होती आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीनं तुम्ही शेर सादर केले हे मला आता वाटत नाही की एकोणीशे ब्याऐंशी साली हो। तुमचंही एक तरुण वयातच तुम्ही असणार आहात गंमत सांगायची पुढची मी बारावीत होतो ख्यावा <laughs> आणि त्यामुळेच मी भीत होतो की म्हटलं ह्या माणसाने जर पुरा मागितला तर खिशात पत्र असावं हो म्हणून मी पत्र घेऊन गेलो त्यांना की लिहिले आणि तुम्ही तुम आणि त्यांनी श्री निफाडकर लिहिलं होतं चिरंजीव नव्हतं लिहिलं नंतरच्या सगळ्या पत्रात चिरंजीव आहे ते एकच पत्र आहे श्री त्यांना वाटलं की हा माणूस कोणतरी वयाने मोठा असेल बरोबर असं त्यांना वाटलं आणि एकदा तरी अरे सुखा माझ्या घरावरून जा बारावीतला मुलगा कशाला लिहिल बरोबर म्हणजे त्यांच्या डोक्यात तसं असेल कदाचित खूप छान पण खूप गोड आठवण आहे तुमच्या भटसाहेबांची आणि त्यानंतर मग स्नेह परत पुढे वृद्धिंगत होत गेला खूप छान म्हणजे तुम्हाला खूप मोठमोठ्या लोकांचा सहवास पण लावला म्हणजे आता इंदिरा संत असतील नारायण सुर्वे असतील तर इंदिरा संतांची पण तुमची एक आठवण आहे ती पण आम्हाला ऐकायला आवडेल मग खरं आठवणी खूप कवींच्या आहेत म्हणजे अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल आश्चर्य वाटेल कवी यशवंतांच्या बरोबर मी एक कवी संमेलन केले म्हणजे पानपोई लिहिणारे बरोबर कवी यशवंत कवी मनमोहन पद्मा पद्मागोळे संजीवनी मराठे हे सगळे पुण्यात असल्यामुळे ते एक माहोल होता आणि ते छान त्यांच्यावर कुठे कुठे कवी संमेलनात आम्हाला भाग घ्यायला मिळाला मसापामध्ये एक था था। ले ले तर कवी संमेलनात मी पद्मागोळे संजीवनी असे होतो आणि संजीवनींचं ते गाऊन कविता म्हणण्याचा काय सुंदर ऐकलेलं आहे म्हणजे फार सुंदर होतं तर तसं इंदिरा संत ह्या पुण्यामध्ये यायच्या त्या नासी फडकेंच्या मेव म्यू, मेवणी येईल म्हणजे तशा अर्थानं आणि नासे फडकेंच्या बहिणीची बायकोची सख्खी बहीण ती त्यामुळे त्या पुण्यात येत असायच्या आणि एकदा ते पुण्यात आल्यानंतर आम्ही भेटलो होतो त्यांना आणि त्यांना विनंती केली होती की आमचं एक घरगुती कवितांचं वाचन आहे तर आपण याल का अवश्य येईल म्हणे मी म्हणजे त्यांना आवडलं ते आणि साधेपणा होता त्या बाईंकडे आणि तेव्हा लोकं एवढी फार हे पण नव्हती कार पाहिजे किंवा पैसे पाहिजे मानधन बाय असलं काही नव्हतं ते साधेपणा होता सगळा आणि मग त्या आल्या छान आमचं कवितांचं वाचन वगैरे झालं आमच्या कविता त्यांनी ऐकल्या त्यांच्या ऐकल्या नंतर आम्ही रुपालीमध्ये नाश्त्यालाही गेलो होतो वैशालीमध्ये आणि तिथली एक आठवण खरं तुम्हाला सांगण्यासारखी का सांगण्यासारखी हे आजच्या काळासाठी सांगण्यासारखे की, की वैशालीला आम्ही नाश्त्याला बसलो आणि ऑर्डर दिली त्यांनी मसाला डोस्याची आणि तो मसाला डोसा बऱ्याच वेळ आला नाही बरं आता मैशाली लोक लोकं येतात ती साधारण गप्पा मारायला आरामात बसायला येतात तेव्हा तरी होतच नाही आता लाईन लागते म्हणून बसत नाही अगदी आणि ते सगळं असं चालू होतं आणि त्या त्या दोन तीनदा त्या वेटरला म्हटलं की अहो ते आमच्या ऑर्डर आणा आणा तेव्हा तो आणतो आणतो म्हणला होता आणि त्यांना झटका कसा पुणेरी बसला त्याची गंमत आहे त्या वेटरला त्या म्हणले की अरे ज कुठे आता एकविसाव्या शतकाकडे चालल्यान तुला डोसा आणायला एवढा वेळ लागतो तो तुम्हाला जायचंय का एकवीसाव्या शतकाकडे तुम्हाला जायचं एकविसाव्या शतकात तुम्ही जा माल नाही जायचं हे <laughs> पुणेरी टोला त्यांनी मारलेला होता पण ती गाडी पण इंदिराबाईंनी ते छान हसत घेतला असं सगळं झालं नंतर आमचा पत्र व्यवहार झाला त्या बेळगावला गेल्यानंतर आणि एकदा त्यांनी पत्र पाठवलं मला पत्र उत्तर पाठवायला खूप उशीर झाला मग त्यांचं रागवून थोडंसं असं नाराजीने पत्र आलं होतं की काय झालंय तुला का पत्र येत नाही तर मी त्यांना कळवलं की मी लव मॅरेज केलं घरातनं पळालो होतो वगैरे वगैरे तर त्यांचं पत्र आहे माझ्याकडे ते जपून ठेवलंय मी त्यांनी लिहिलं की अरे मग त्या दिवशी तिला जर घेऊन आला असता त्या पावसाळ्याच्या कवी संमेलनात तर इंद्रधनुष्य पडला असतं असं त्यांनी काय प्रतिक्रिया पण असे मला खूप छान सहवास लाभला बऱ्याच लोकांचं लाभला श्याम तुम्हाला सांगायला हरकत मी ज्या सकाळमध्ये पत्रकार म्हणून प्रवेश केला सकाळमध्ये मला गेल्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे झाला लेखी तोंडी सगळं झालं पास झालो आणि मग त्यांनी सांगितलं तुम्हाला ओळखणाऱ्या दोन लोकांची पत्रं आणा तेव्हा ते शिफारस पत्र द्यावी लागायची अशी की तुम्हाला आहे म्हणजे एक, एक तर म्हण मला काही असं कोणाचं आणायचं मला माहितीही हो नव्हती मग मी त्यांना विचारलं की त्यांचे क्लार्क होता त्याला विचारलं की अरे कोणाचे आणायचे आहेत असे तो आणि एखादा म्हणे नगरसेवक वगैरे म्हटलं माझ्या कोणी ओळखीचे नाही नगरसेवक कारण लहान होतो तेव्हा तर म्हटलं आता काय करायचं ते तो त्याला म्हटलं असं करू का म्हटलं तुला ह्या दोन लोकांची चालतील का तो उठून उभा राहिला म्हणजे पळतील म्हटलं बरं आम्ही त्या दोन लोकांची आणली होती एक होती शिवाजी सावंत दुसरे शांत शिर्के आणि त्यावेळेस खरंच अक्कल नव्हती पण कसं माहिती नाही ती दोन्ही पत्रांची झेरोक्स मी काढून ठेवली होती ती आजही माझ्याकडे आहेत <laughs> तेव्हा मला अशा खूप चांगल्या चांगल्या लोकांचा सहवास लाभला मी दलाई लामांबरोबर मी एक डोंगर चढलो मदर तेरेसांबरोबर अर्धा दिवस होतो आडवणींबरोबर रेल्वेचा प्रवास केला माझ्या आयुष्यातला पहिला आणि शेवटचा फुगटाचा प्रवास तो केला खूप खूप अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी मला तीन चार वेळा भेट झाली बरोबर आणि एकदा एका कविता पण आम्ही ऐकल्या एकमेक म्हणजे त्यांनी आमच्या पण ऐकून घेतल्या असं नाही पण जो कवी आहे हो तो खूपच एक उच्च पराभूताचा कवी आहे आणि त्यांचं भाषेवरती प्रभुत्व हिंदी भाषेवरती प्रश्नच नाही आणि जे सादरीकरण होतं कारण संसदेतल्या भाषणांमध्ये पण बऱ्याचदा ते कविता बोलायचे आणि त्यांना मराठी चांगले येत होतं हो मराठीमध्ये पण भाषण आहेत त्यांची त्यांनी पहिलं वाक्य मला ऐकवलं होतं ते म्हणजे मला मराठी येतो याचा पुरावा त्यांनी असं त्यांनी सांगितलं की तिसरा मजला माझा रिकामा नाही असं त्यांनी म्हटलं होते एक कवी मनाची हा ताकद कशी असते की त्यांनी देताना पण सिग्नल असा दिला तिसरा मजला रिकामा नाहीये खूप छान तुम्हाला मग अटल बिहारी वाजपेयी एक कवी म्हणून कसे पाहुले नाही एक म्हणजे त्याला आपण संवेदनशील माणूस म्हणू ते होते नक्कीच इतक्या त्यांच्या कविता एवढ्या ग्रेट नाही की आपण हरिवंशराय बच्चनशी तुलना करू महादेवी वर्मांशी करू एवढ्या नव्हत्या बरोबर ठीक आहे म्हणजे त्यांच्या त्यांच्या वकूब आणि त्यांच्या कविता चांगल्या होत्या एक कवी म्हणून चांगले होते ते आम्ही एक कार्यक्रमही केला होता पंतप्रधानांच्या कविता काय सांगतात हां आणि त्यात इंदिरा गांधींनी लिहिली कविता अटल बिहारींनी लिहिलेल्या इंद्रकुमार गुजराल कविता लिहायचे त्यांच्यावर हे केलं होतं मी संहिता त्याची माझी होती नंतर नरेंद्र मोदींपर्यंत असा एक आम्ही कार्यक्रम हे केला होता त्याचे तीन चार प्रयोग झाले एक पिंपरीला झाला साताऱ्याला झाला पुण्यात झाला असे केले होते इंदिरा गांधी पण करत होत्या कविता इंदिरा गांधींच्या कविता आहेत आहेत मला आज पहिल्यांदा समजलं इंदिरा गांधी पण कविता नाही हे संवेदनशील माणसं आहेत म्हणजे ही सा जरी राजकारणी असली बरोबर तरी मुळची सगळी इंद्रकुमार गुजराल हे स्वतः चांगले कवी व्ही पी चांगले पी सिंग चांगले कवी होते पण यांची संवेदनशीलता ही राजकारणामुळे बोथट झाली किंवा दगडी करावी लागली त्यांना असं म्हणता येईल त्यामुळे ते जरा तिकडं हे झालं पण चांगले संवेदनशील कवी होते हे सगळे खूप छान तुमच्या गझल ज्या आहेत त्या पाठ्यपुस्तकात अभ्यासक्रमासाठी सुद्धा आहेत म्हणजे दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पण आहे आणि मराठवाडा विद्यापीठामध्ये बी एच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा तुमची कविता आहे तर ती त्याविषयी थोडंसं ऐकायला आवडेल नाही काय माहिती का आपल्याकडे कवी म्हणल्यानंतर त्याचे एक मानदंड झालेले आहेत जसं आपण एखादा माणूसच्या म्हणण्यापूर्वी म्हणायचो की अरे त्याच्याकडे कार आहे कार्य म्हणजे तो श्रीमंत आहे असा आपल्या तसं हा कवी मग तो अमुक मंडळावर आहे अमुक राज्य पुरस्कार मिळाला आहे तमुक ह्याच्यात पाठ्यपुस्तकात आहे असं वगैरे असतं आणि त्यामुळे ते वाटतो लोकांना की अरे काहीतरी हे वेगळं असलं काही नसतं कवीची ओळख ही कवितेत नव्हत असते ती जर कवी कविता लोकांना भावली तरच तिचं मूल्य खरं आहे बाकी हे सगळ्या गोष्टी किंवा तो टी व्हीवर येतो म्हणून काय त्यामुळे पण मी ह्या दोन्ही गोष्टींसाठी मी काही प्रयत्न वगैरे केलेले नव्हते हे माझी तुम्हाला आश्चर्य वाटेल की दहावीच्या पाठ्यपुस्तकात जी माझी मुलगी गजल होती ती गजल तुम्ही माझ्याकडे ते पुस्तक आहे त्या पुस्तकातले सगळ्या कविता सगळे धडे तुम्ही पाहाल तर प्रत्येकाच्या कोणत्या तरी पुस्तकातनं घेतलेले ती, ती एकमेव कविता आहे की जी दिवाळी अंकातनं घेतली होती अच्छा हां वेळच्या मंडळाने दिवाळी अंकातनं ते घेतलं होतं मला परवानगी मागितली होती मी दिली होती म्हणजे तो नंतरचा पण त्यामुळे मी काही पाठवली नव्हती की माझी घ्या किंवा त्यानंतरही मी कधी प्रयत्न केला नाही नांदेडचंही असंच झालं नांदेडच्या बी या पाठ्यक्रमात माझी गजल घेतली त्यांनी घेतली ती कारण आपणहून काही पाठव म्हणजे हो मी राज्य पुरस्कार मला कोणताही नाही त्याचं कारण एकमेव की मी कधी संग्रह पाठवत नाही संग्रह काय मी कोणतीच पुस्तकं पाठवत नाही कारण आम्हीहून पाठवायचं आणि मग राज्य सरकारने आम्हाला पारितोषिक द्यायचं हे काही मला पटत नाही आणि त्याकरता ते वशीला लावा राजकन्यांना भेटा हे माझ्या रक्तातच नाही त्यामुळे मी काय भेट माझ्या कविता जर समोरच्या माणसांना आवडल्या तर तो, तो आम्हाला नोबेल पुरस्कार तर मित्रांनो निपाडकर सरांसोबतच्या गप्पा आपल्या एका भागात संपणार नाही आहेत तर आपण उरलेला भाग जो आहे तो पुढच्या भागात घेऊन येत आहोत तर पाहायला विसरू नका कविता जगणारी माणसं